वेळ कमी आणि पेच खूप कठीण आहे. माझं चुकले बघ, माझ्या सुशीरा लक्षात आलं नाही ते ही येळच आली नसती. आई तुम्ही धीर सोडू नका आणि डोकं शांत ठेवा. हक पण मी बघा श्रद्धा जागती ठेवा. आपल्याला काही करून त्या चौघींना सोडवून आणायचं आणि मूर्तीला धक्का सुद्धा लागू द्यायचा नाही. दोन्ही गोष्टी साध्य करायच्यात आपल्याला. काळूबाईच्या नावानं सांग. काळूबाई, माझ्या जीवलगांचे प्राण महत्वाचे, त्यांच्यासाठी मी माघार. आई, पावलांना स्पर्श केल्यावर एक वेगळीच ऊर्जा, एक विलक्षण शक्ती अंगात संचारल्यासारखं जाणवत आहे. आई काळूबाईने ही शक्ती दिली विराटचा सामना करण्यासाठी. ती मला म्हणतीये तू जा, मी आहे तुझ्या बरोबर. आई, मी त्या चौघींना आता सोडवून आणेन. पण ह्या वेळेला तू एकटी नाहीये, मी आहे तुझ्या बरोबर. आणि मी पण दादासाहेब, सावकाश 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 दादासाहेब दादासाहेब, तुम्ही बरे झालात. युवराज, आमच्या वडिलांसारखं, अंबीराव पाटलांसारखं आम्हाला काळूबाईचं उदो उदो करायचंय. काळूबाईच्या नावाला सांग मला. काळूबाईच्या नावाला सांग मला. आई, आजपर्यंत आम्ही इतकी पाप केली, तुझ्या पायावर नांग घासण्याची आमची लायकी नाही. तरी सुद्धा माझी तू क्षमा केली जाई. तुझी सेवा करण्याची आम्हाला संधी दे आई. काळूबाईच्या नावानं सांग भलं. काळूबाईच्या नावानं सांग भलं. विराट, बोल. धूळ घेतोस ना पायाची? तुला धूळ साठवण्याची येळ आली. आता काय बोलतोय तू? त्या शालिनीच काय ऐकू नकोस. आर्यानं वश केलं तिला, आर्यानं संमोहित केलं तिला. वाड्यावर जा आणि ती काळूबाईची. आज झाला तुझा नाटक. आज पत्तूर तुझा प्रत्येक शब्द आम्ही ऐकला. आता नाही, तुझं खरा रूप आमच्या समोर आलंय. आम्हाला हाताशी धरून तुला सत्ता मिळवायची होती. आमच्या लहान वयाचा फायदा घेऊन आम्हाला दावणीला बांधून तू सत्ता मिळवली. आता नाही, आमची सून तुला तुझी जागा दाखवल. आमच्या बापाला मारलंस तू, मिलिंद मालतीला मारलंस, युवराजांच्या जीवावर उठलास तू. आता तुझी सत्ता संपली. आता मोत दिवस. युवराज, आम्हाला आर्याला भेटायचंय, त्याची माफी मागायची. लगेच जाऊया आणि
बाबांनी सांगितल्याप्रमाणे आर्याला कुंकू देण्याची वेळ झाली. आता जाऊयात आपण. चला तू पुढे हो, मी नंतर येतो. का तुम्ही कुठे चाललाय? गावातल्या काळोबाईच्या देवळात आम्हाला जायचंय. गावकऱ्यांना घेऊन तिची पूजा अर्चा करतो, तीच खऱ्या अर्थानं आमचं प्रायश्चित्त असल, आणि मगच आम्ही आर्याच्या समोर येऊ. आई काळूबाईच्या नावानं सांग म्हणा. आई काळूबाईच्या नावानं सांग म्हणा. कुणाचा तरी एकाचा जीव घेतल्याशिवाय आर्या काळूबाईची मूर्ती वाड्यातून बाहेर काढणार नाही. कोणाचा तरी जीव घ्यावाच लागेल. मीरा माते शक्ती दे मला. बलवान झालो मी, शक्ती प्राप्त झाली मला. आता लक्षा तुला इतका बलवान झालो मी. आर्या शेवटी आलीस ना मला शरण. शरण नाही बोलायला आली. हे बघ लढाई आपल्यामध्ये, उगाच माझ्या घरच्यांमध्ये आणू नको. हल्ला करायचा आहे ना तर माझ्यावर कर. यांच्यासोबत कसं काय? तीही तुझ्या कपटाची बळी आहे. तिच्या आई वडिलांना वेटीस धरून वाईट कृत्य करून घेत होतास ना तिच्याकडून. पण आता काळूबाईचा स्पर्श झालाय तिला. ती शरण आली आहे काळूबाई. हे बघ तू सुद्धा शरण ये. अजूनही वेळ गेलेली नाहीये. सई, शालिनी आणि मेघा यांना काय शिक्षा करायची ते तू ठरव. खास करून ही नवी बंडखोर परत मनुष्य जन्म घेता कामा नये. असे काहीतरी घडावे, कार्यवाही व्हावी. जाऊन चला यांना. नाही आई, विराट तू याचे परिणाम झेपणार नाही तुला. तुझी लढाई माझ्याशी आहे, काळूबाईशी आहे. मग या निष्पाप लोकांना का मध्ये आणतोयस? हे बघ शेवटचं सांगते तुला, सोड त्यांना. सोडणारच आहे. फक्त तू माझ्या डोळ्या देखत काळूबाईची मूर्ती वाड्याच्या बाहेर काढ. आर्या, 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 ती नाहीये. मग गेली कुठे? पर बाकीचेही कोणी दिसत नाहीयेत. हा कदाचित देव घरात असेल. अरे अरे इथेही नाहीये. मग गेलीये कुठे? सगळ्यांना कॉल करण्याचा प्रयत्न केला, पुन्हा एकदा आर्याला ट्राय करून बघतो. नॉट रिचेबलच येतोय. काय नाही आई आणि मंदा आत्या म्हणाली होती की ते हवेलीवर चाल, आणि ते असंही म्हणाले होते की विराटही इथे आलाय. म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. त्या विराटनेच काहीतरी गडबड केली. नाही, विराट स्थानावर गेल्याशिवाय मला चैन पडणार नाही. मला जावंच लागेल. काळूबाईच्या
कळू पाहिजे काय सगळं. दरवाजा का बंद झालाय? बोल ना, काही काहीतरी संकेत दे. नाही, हा दरवाजा असा अचानक बंद होणार नाही. यात नक्कीच तुझी काहीतरी रचना आहे. प्लीज मला संकेत दे, काय नक्की तुझ्या मनात? तुला असं म्हणायचंय की आर्या इथे नाहीये तर हा यज्ञकुंड मी प्रज्वलित करावा आणि मीच इथे होम करावा. काळूबाईच्या नावानं चांग भले. अटील वाड्यातून काळूबाईची मूर्ती बाहेर काढायची आहे, पण त्याआधी तिमिरा मातेसमोर आणि माझ्या समोर गुडघे टेकून नाक घासून माफी मागायची. भ्रमातेस तू. माझ्या माणसांच्या प्राणाची भीती दाखवून मला तुझ्या पायाशी आणू बघतोय, पण तसं काहीही होणार नाहीये. त्यांचं रक्षण करायला माझी काळूबाई समर्थ आहे. तू विसरलाच वाटतं, तुझे अनेक प्रयत्न हाणून पाडून मी काळूबाईची स्थापना केली आहे पाटीलवाड्यात. तुझा पराभव अटळ आहे. माझा पराभव होत नसतो. विराट आहे मी. 40 वर्ष लागले काळूबाईची मूर्ती वाड्यात पोहोचायला. किशोर, हे असं किशोर तुझे आजोबा दत्तात्रय पुरोहित यांच्या छेड ठोक्यावर होता. आठवत आहे ना? मग आता त्यांचे शेवटचे शब्दही आठव. आज तू माझा जीव घेतोय, पण लक्षात ठेव, एक दिवस माझा पोषण तुझा नायनाट करेल. कायम करणार. आठवलं? आज त्यांचे शब्द खरे होणार आहे. आता आज त्यांची वंशज आर्या पुरोहित तुझा शेवटचा श्वास घ्यायला लावणार आहे. सुशीला, दोघी बी मला माफ करा. नाही वाईट वागले मी तुमच्या दोघींची. आता कुठच्या तोंडानं माफी करू? मला खरंच माफ करा. उशिरा कोळी ना तुला जाग आली ना, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे बघ. आता ना आपण समधी जण काळूमाईचं नामस्मरण करू आणि आर्याचं पाठबळ वाढवू. काळूमाईच्या नावानं चांग भलं. काळूमाईच्या नावानं चांग भलं. गप्पा बसा. काही उपयोग नाहीये ह्याचा. आता कोण गा आम्हाला सांगणारी? आम्ही आमचं जग चालूच ठेवणार आहे. बर, मरा मग आता.
काळूबाईच्या नावानं सांग भला, काळूबाईच्या नावानं सांग भला। माझ्या अनुभवावरनं तरी मी शाणी हो, मी तुझ्या सोबत विराट सोबत तुमच्याप्रमाणेच वागली। प्लीज तू यातून बाहेर पड। तुला मी एक महत्त्वाची गोष्ट सांगते जी मी विराट तिमिरा मातेशी बोलताना ऐकली होती। विराट गुरुजींच्या शक्तीची प्रचिती घेतली आहे मी, त्यामुळे माझा सूड उगवल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये। पण त्यासाठी तू जिवंत तर राहिली पाहिजे ना सई। अगं विराट दर काही काळानंतर कोणाचा ना कोणाचा जीव घेतो हे माहिती आहे का तुला? कारण कुणाचा तरी जीव घेतल्यावरच त्याची शक्ती वाढते हे त्याचं रहस्य आहे, माहिती आहे का तुला? हे बघ सई, आता तुझ्या जीवाला धोका आहे। सई वेळ आली तर स्वतःची शक्ती वाढवण्यासाठी तो तुझा बळी घ्यायला पण पुढे मागे नाही बघणार। खरंच शक्यच नाही। मी पट्ट शिष्य आहे त्यांची। माझा जीव घेणं तर सोडाच, उद्या माझ्या जीवावर बेतलं ना तर माझा जीव वाचवायलाही ते मागे पुढे बघणार नाही। काळूबाईच्या नावानं चांग भलं, काळूबाईच्या नावानं चांग भलं। माझी सावली सांगते, माझी ताकद कमी होते। नार्याची लढत बसलो तर सगळीच ताकद संपेल, आणि ती मिळवायला बरीच वर्ष लागतील।
शक्तीचा नाही युक्तीचा वापर केला पाहिजे. जेवढी जमेल तेवढी ताकद वाढवली पाहिजे. काळुमाईच्या नावानं सांग भलं, काळुमाईच्या नावानं सांग भलं. माझी सावली पूर्ण काळी झाली म्हणजे माझी ताकद संपली. मला नवीन ताकद पाहिजे गुरुजी. मला ताकद हवी आहे. वेळ आली तर स्वतःची शक्ती वाढवण्यासाठी तो तुझा बळी घ्यायला पण पुढे मागे नाही बघणार. तुला काही होणार नाही, तू धीर धर. माझा खूप मोठी चूक झाली आहे. नाही सई, तुला काही होणार नाही, तू तू धीर धर. काळूबाईचं नाव घे. या क्षणी काळूबाईने मला हीच माझी शिक्षा. पण मला वचन दे तुझ्या विराटला संपवते. लागतोय आर्याला यायला. काय ना, तिला शरण आणण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. असं का होतंय
पूर्ण शक्ती वापरली तरीही जागची सुद्धा हालत नाही, अग्निकुंडात का पडत नाही. घडा भरलाय आता. विराट माते, वाचव मला, रक्षण कर माझं, कवच दे मला, इबिरा माते. विराट आर्या, तिमिरा मातेच्या उजव्या हाताला जो मणी बांधलाय त्यात विराटचा जीव आहे. तू तो मणी भंग केलास की विराटचा जीव जाईल. कुणाचाही जीव घेणं हा स्वभाव नाहीये माझा, पण सगळ्यांच्या भल्यासाठी तुझं पापी जीवन मला संपावंच लागणार होत. यतीची आणि काळूबाईची इच्छा होती ती, माझं कर्तव्य मी पार पाडलं. ज्यांना ज्यांना तू या कन्या दिल्या आहेत ना, त्या सगळ्यांना आज मुक्ती मिळाली. पापाचा अंत झालाय. काळूबाईच्या नावानं चांग भलं. काळूबाईच्या नावानं चांग भलं. काळूबाईच्या मला तुला आनंदाची बातमी द्यायची. बोल ना. काय? अखेर विराट संपला. काय आर्या, मी तुला सांगू शकत नाही इतका आनंद झालाय मला आज. आणि हा आनंद फक्त विराटचा विनाश झाला म्हणून नाहीये, तर सगळ्यांना त्याच्यापासून मुक्ती मिळाली. काळूबाईची भक्ती पटली म्हणून ना. हो. काळूबाईच्या नावानं. पण ह्या समजाचं श्रेय तुलाच आहे सुनबाई. आई, आर्याला सुनबाई म्हणण्यात किती आनंद आहे हे कळलं ना तुला? खरंय, चुकलं माझ, खरंच चुकलं रे बाबा. पण म्हणतात ना, दुःखाचा अनुभव घेतल्याशिवाय सुखाची किंमत कळत नाही. तसं झालंय बघ आमचं.
इतकी वर्ष त्या इराटच्या दहशतीखाली वावरलो, पण त्यामुळेच आता काळूबाईच्या भक्तीतला सहजपणा, शालीनता, आनंद समजा अनुभवता येत आहे बघ. काळूबाईच्या नावानं काळूबाईच्या नावानं आर्या. अगं बाबांच्या कपाळावरती जसं त्रिशूळ चमकायचा ना तसं तुझ्या कपाळावरती चमकतोय. आज वर्तुळ पूर्ण झालं. आजोबांचा वारसा माझ्याकडे आला, अमुकच्या आजोबांचा त्याच्याकडे. आता काळूबाईची सेवा अशीच पिढ्यान पिढ्या सुरू राहील. अर्थात कोणत्या तोंडाने तुझी माफी मागू सुनबाई. दादासाहेब असे नका बोलू. हे हात आशीर्वाद देण्यासाठी शोभून दिसत. देवी आई तुझ्या कृपेनं आम्ही बरे झालो. क्षणार्धात याचा अर्थ तू आम्हासनी क्षमा केलीस. आता शब्द देतो आयुष्यातले जे काही दिवस उरलेत ना तुझ्या सेवेत घालवीन मी. गावातल्या देवळात गावकऱ्यांच्या मदतीनं आत्ताच तुझी पूजा अर्चा करून आलो इथं. असं तर तुझ्या पायाशी लीन होईन मी आणि नातवंडांबरोबर खेळता खेळता तुझं नामस्मरण करीन. बस काळूबाई आज माझी तिन्ही ध्येय पूर्ण झाली. देवळाचे दरवाजे उघडले, या घरात पुन्हा तुझ्या मूर्तीची स्थापना केली आणि अखेर त्या विराटचा सर्वनाश केला. तू दिलेली जबाबदारी मी पूर्ण केली. खरंच आजचा दिवस खूप आनंदाचा आहे. हो ना, आणि वर्षापूर्वी दुरावलेली नाती पुरोहित आणि पाटील कुटुंब आज खऱ्या अर्थाने जवळ आले. मेघा, संकेत परत आला ना की आपण तुमच्या दोघांचं लग्न लावून देऊया, म्हणजे मग दोन्ही कुटुंबाचा सुखाचा चौकोन पूर्ण होईल. आई काळूबाई, तू आमची वेळोवेळी परीक्षा घेतलीस पण तूच आम्हाला प्रेरणाही दिलीस, म्हणून तर आम्ही त्या परीक्षेला खरे उतरलो. मला सुद्धा सगळ्यांनी माफ कर. आर्या, मला माहिती आहे तुला आवडत नाही, पण मला पण तुझे आभार मानायचे. आज फक्त तुझ्यामुळे माझी आणि माझ्या घरच्यांची सुखरूपपणे त्या विराट पासून सुटका झाली. तुझे उपकार मी कधीच नाही विसरू शकत. मेघा ग ही काळूबाईचीच रचना असते. तिनेच मला मुंबईहून मावळखेडला आणलं आणि माझ्याकडून सगळं करवून घेतलं. हाच त्या सगळ्याचा अर्थ लागतो. खरंच आर्या, आगाज मनात खूपच आठवणी उत्संबळून येत आहे. अगं तू मावळखेडला आलीस तेव्हा काळूबाईनी पहिली भेट माझ्याशी घालून दिली तुझी. काळूबाई, खरंच तुझी लीला खूप अगाध आहे ग. तुझी कृपा दृष्टी आमच्या सगळ्यांवरती अशीच राहू दे. काळूबाईच्या नावानं राम बलं. हे
तू दुःखाचा आणि संकटाचा विनाश करण्यासाठी वेळोवेळी अवतरतेस आणि भक्तीच्या रूपाने भक्तांच्या मनात वास करतेस. चांगलं वाईट काय आहे हे दाखवून देतेस. ते ओळखण्याची आणि सन्मार्गाने चालण्याची बुद्धी द्या मला. काळूबाईच्या नावानं. काळूबाईच्या नावानं. आई माझी काम देनु जे माय आदि माते काळू बाई समर्थ अखंड ध्यान तुझे रूप दावी ते नित्य जे माय आदि माते मळवट कस्तुरीचा गळा हार रत्नांचा कपाळी हरिचंद्र तिला शोभे मुकुटीचा जे माय आदि माते काळूबाई समर्थ अखंड ध्यान तुझे रूप दावी ते नित्य जे माय आदि माते शृंगार जडित लेण गळा कवड्या भूषण अलंकार जगतार ढाल देता शिरत्न पाळीचे फुल्लर चुनाडी तनेसीन जे माय आदि माते काळूबाई समर्थ अखंड ध्यान तुझे रूप दावी ते नित्य जे माय आदि माते पौष मास पौर्णिमेला यात्रा येते दर्शनाची आंधळ्या मांगळ्याची आई प्रसन्न होशी इच्छिले फळ देशी तो शरी तू भक्तांची जे माय आदि माते काळूबाई समर्थ अखंड ध्यान तुझे रूप दावी ते नित्य जे माय आदि माते काळू डोंगराचा राजा विनवी तो वेळा मनल्या जे माय आदि माते काळूबाई समर्थ अखंड ध्यान तुझे रूप दावी ते नित्य जे माय आदि माते काळूबाईच्या नावानं. काळूबाईच्या नावानं. काळूबाईच्या नावानं. काळूबाईच्या नावानं. काळूबाईच्या नावानं.
आता ना काळूमाईचा झेंडा आपल्या घरावर लावायचा. धन्यांनी ती प्रथा सुरू केली होती. एकदा का काळूमाईचा झेंडा आपल्या घरावर लागला समजा गावाला कळल आपलं घर काळूबाईच्या कृपाछत्राखाली आलंय. काळूबाईच्या नावानं चांग बल. अतिशक्ति अंबा तू सत्वाजी.